आकाशवाणी नागपूर, रेणू पंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अयोध्या खटल्याला काँग्रेस पक्षाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई करण्याचा सतत प्रयत्न होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. भारत आणि पाकिस्तान या उभय देशांच्या कारागृहात बंदी असलेले कैदी तसंच अटक करण्यात आलेल्या मासेमारांची यादी दोन्ही देशांनी परस्परांना सोपवली. नवी दिल्ली तसंच इस्लामाबाद इथं कैदेत असलेल्या या यादीची देवाणघेवाण करण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजेच DRDOचा स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे. 1958 साली संरक्षण क्षेत्रात संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशानं आजच्याच दिवशी केवळ 10 प्रयोगशाळांसह संरक्षण संशोधन विकास संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सरकारी बँकांच्या संचालनात सुधारणेची गरज असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. बँक क्षेत्रातील अकार्यक्षम भांडवल कमी होत असल्यानं या क्षेत्रासाठी पुनर्प्राप्तीसाठी वाटचाल सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. युको बँक आणि सिंडिकेट बँकेसह बँक ऑफ महाराष्ट्र तसंच सेंट्रल बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्ज शक्तीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं आज 11,000 कोटी भांडवलाचा पुरवठा केला. मुंबईच्या अंधेरी भागातील ESIS रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचे प्राण वाचवून साहसी वृत्तीचा परिचय देणाऱ्या मुंबई इथल्या सिद्धरामेश्वर हुमनाबादे यांचा आज केंद्रीय कामगार आणि रोजगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी 1 लाखाचं पारितोषिक देऊन गौरव केला. नागपूर शहराचा मध्यभाग आणि उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाच्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. प्रीमियम बॅडमिंटन लीगच्या पुणे इथं खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई रॉकेट संघानं अवध वॉरियर्सला हरवलं. मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात आज 186 अंकांची वाढ होऊन तो दिवसअखेर 36,255 अंकांवर पोहोचला. तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकात देखील 48 अंकांची वाढ होऊन तो 10,910 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार. तुम्ही मला म्हटलं नाही काही थांबायचे. FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया कार्यक्रम सांसधारा. असं लक्षच नाही राहिलं. मलाही समजलं नाही. तुम्ही 13 दिलं, मी पाहिलं तिकडे 13 काही झाले होते. तर मग तुम्ही मला